गढ़चिरौली महिला कांग्रेस ने स्थानीय गांधी चौक पर धरना देकर भाजपा सांसद बृजभूषण सिंह की गिरफ्तारी की मांग की। स्थानीय गांधी चौक पर महिला कांग्रेस कार्यकर्ताओं ने नारेबाजी की और केंद्र सरकार की कार्रवाई का विरोध किया। ये महिलाओं के स्वाभिमान का सवाल है और अब तक सांसद बृजभूषण सिंह को विभिन्न कानूनों के तहत गिरफ्तार किया जाना चाहिए था, लेकिन केंद्र सरकार ये दिखावा कर रही है कि आरोपियों के लिए अलग कानून है और इस तरह इस देश में एक अलग स्थिति पैदा की जा रही है, प्रदर्शनकारी महिलाओं ने व्यक्त किया है। प्रदर्शनकारियों ने यह भी राय व्यक्त की है कि देश की सभी महिलाओं को इस आंदोलन का समर्थन करना चाहिए। मुद्दे तर तसे बरेच आहेत, पण आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दिल्लीच्या जंतर मंतरवर कित्येक दिवसापासून आमच्या या देशाचा गौरव असणाऱ्या महिला कुस्तीपटू आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। त्यांच्यावर झालेल्या समूहावर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी ते दाद मागत आहेत आणि बीजेपीचे जे खासदार आहेत बृजभूषण त्यांच्या विरुद्ध त्यांची तक्रार आहे। पोलिसांनी कित्येक दिवसानंतर FIR केला, परंतु अजूनही अटक झालेली नाही। म्हणजे सामान्य माणसांसाठी कायदा आहे आणि मोठे खासदार आमदार यांच्यासाठी कायदा नाही का, किंवा हे कोणाची गळचेपी सुरू आहे आणि काय सुरू आहे या देशामध्ये, हा प्रश्न आहे। खरं तर हा महिलांच्या आत्मसन्मानाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे। एखाद्या माणसाने एखाद्या बाईकडे जर डोळे वटाळून बघितलं तर आम्ही त्यांच्यावर केस करतो, सेक्शन्स लावतो IPC चे, आणि एखादा माणूस लैंगिक शोषण करतोय बरं, एक नाही अल्पवयीन मुलींवर, त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कलमा लागायला पाहिजे, IPC चे काही सेक्शन्स लागायला पाहिजे आणि निश्चितच त्यांना अटक व्हायला पाहिजे। परंतु या देशामध्ये कायदा असताना सुद्धा कायदा आता हवेत आहे आणि विशिष्ट पद्धतीचं शासन या देशात आणता येत की काय, ही भीतीसुद्धा आता निर्माण झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, BCN न्यूज।